मित्रांनो नमस्कार. क्लास 11 मॅथमॅटिक्स इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण घेणार आहोत सिक्वेन्स अँड सिरीज एक्झरसाइज 2.2 मधील क्वेश्चन नंबर 2, इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर क्लास 11 मॅथमॅटिक्स. तर मित्रांनो सर्वात अगोदर जीपी मीन्स काय. मित्रांनो मी बोर्डवर मांडला एक सिक्वेन्स, आता या सिक्वेन्सला आपण जीपी आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं असतं. तर कन्झेक्युटिव्ह टर्म ज्या आहेत तर त्यांचा आपण रेशिओ घेत असतो. जसं की 4 ला डिवाइड करायचंय 2 न, आपला आन्सर 2 येणार, 2 2 4. जर आपण 8 ला डिवाइड केलाय 4 न, म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह टर्मला टर्मचं डिवायडेशन आपण करतोय. आपण 8 ला डिवाइड करतोय 4 न, 4 2 8, म्हणजे 2 परत आन्सर आलं. आता 16 ला डिवाइड करूया आपण 8 न, आता 8 न जर 16 ला डिवाइड केलं तर परत 2 आन्सर आलं. आणि हा जो रेशिओ आहे हा कॉन्स्टंट आहे, याला आपण आर न डिनोट करत असतो. आणि ही जी आहे तर ही जीपी आहे. तर मित्रांनो या जीपी मध्ये समजा आपल्याला एस एन फाइंड आउट करायचं आहे. तर एस एन मीन्स काय, तर या जीपीच्या काही टर्मची ऍडिशन आपल्याला करायची असते. जसं की या एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे बघा, या 6 काढा, म्हणजे 6 टर्म घ्या जीपीच्या आणि त्यांची ऍडिशन काढा. आता या जीपी मध्ये जर आपण रेशिओ बघितला तर पॉझिटिव्ह आहे, म्हणजे जो 2 आहे हा पॉझिटिव्ह नंबर आहे. तर त्यामुळे जर आर हा पॉझिटिव्ह असेल, म्हणजे 1 पेक्षा जर मोठा असेल नंबर, तर आपण काय करायचंय, तर आपण हा जो एस एन वाला फॉर्म्युला मांडतो तर तो फॉर्म्युला अशा प्रकारे मांडत असतो. आणि हा जो फॉर्म्युला आहे हा फक्त आर हा जो आहे आर हा 1 पेक्षा जर ग्रेटर असेल तरच घ्यायचा असतो. बट हिअर लुक ॲट इन दिस एक्झाम्पल नंबर फर्स्ट, आर जो आहे तर तो निगेटिव्ह आहे. आणि आर जर निगेटिव्ह असेल मीन्स 1 पेक्षा तो लेस आहे, लेस दॅन आहे 1 पेक्षा. आणि अशा वेळेस हा फॉर्म्युला युज करून चालणार नाही. तर एस एन साठी जेव्हा आर जो आहे तर तो 1 पेक्षा लेस दॅन असतो, तर त्यावेळेस एस एन साठी फॉर्म्युला a इन ब्रॅकेट 1 - r^n डिवाइडेड बाय 1 - r. आणि हा जो फॉर्म्युला आहे हा युज करायचा मित्रांनो, r जर 1 पेक्षा लेस असेल, म्हणजे निगेटिव्ह नंबर जर असेल r, तरच हा फॉर्म्युला युज करायचा. सो दिस इज द 2 फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द सम ऑफ जीपी. आता मित्रांनो आपण फॉर्म्युला नंबर 2 युज करून हे एक्झाम्पल सॉल्व करूया. सो फ्रेंड्स फर्स्ट एक्झाम्पल मध्ये जी फर्स्ट टर्म आहे तर ती 2 आहे. जसं की या जीपी मध्ये सुद्धा 2 होती. देन आर जो आहे या जीपी मध्ये आपला आर 2 आलेला होता, बट हिअर आर इज इक्वल टू -2/3 दिलेला आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे या 6 मीन्स 6 टर्मची ऍडिशन करायची मित्रांनो या जीपी साठी. तर आपण हा फॉर्म्युला घेऊया, बिकॉज हिअर आर इज लेस दॅन 1, आर इज लेस दॅन 1, आर जो आहे तो निगेटिव्ह आहे, लेस दॅन 1 आहे. सो देअर फॉर फॉर्म्युला विल बी. आणि यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्याच्यानंतर आपल्याला काय मिळेल बघा, या 6, कारण आपण 6 टर्मची ऍडिशन करतोय. ए जो आहे तर ए मीन्स फर्स्ट टर्म आहे तर ती आहे 2. आणि 1 मायनस, आता मित्रांनो या ब्रॅकेटमध्ये काय होणार बघा, हा तर 1 आपण ठेवलाय फॉर्म्युल्यामधला, बट आर जो आहे तर तो आर निगेटिव्ह आहे, तर त्यामुळे एक परत ब्रॅकेट करूया, 2/3 लिहूया. आणि याचा जो पॉवर आहे तर तो एन आहे, एन ची व्हॅल्यू जी आहे तर ती 6 घेतोय. आपण 6 घेऊया आणि हे ब्रॅकेट सुद्धा कम्प्लीट करूया. आता डिनॉमिनेटरमध्ये काय होणार बघा, हा जो 1 आहे तर तो एज इट इज येणार, नंतर मायनस परत आर जो आहे, आर निगेटिव्ह आहे, परत एक ब्रॅकेट करूया, 2/3 लिहूया मायनस, आणि परत ब्रॅकेट कम्प्लीट करूया. विल बी आवर नेक्स्ट स्टेप. याला मित्रांनो 6 टाइम मल्टिप्लाय करायचंय आपल्याला, म्हणजे 2/3 जे आहे तर ते 6 टाइम मांडून मल्टिप्लाय करायचे. तर आपण करूया मल्टिप्लिकेशन किती होतंय ते बघूया. मित्रांनो मी 2/3 मांडले 6 टाइम. जर आपण 2 ला 2 ला 2 ला 2 ला जर 6 टाइम लिहून मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर मिळणार 64. आता या मायनस साईनचं नेमकं काय करायचंय, तर ह्या 2 टाइम्स मायनस साईन असल्यामुळे त्या पॉझिटिव्ह होत असतात. तर 2 टाइम्स पॉझिटिव्ह, 2 टाइम्स पॉझिटिव्ह, 2 टाइम्स पॉझिटिव्ह, आवर आन्सर विल बी पॉझिटिव्ह. आणि हे जे 3 आहे तर हे 3 6 टाइम मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळणार 729. तर मित्रांनो या ठिकाणी आपण ही व्हॅल्यूज आता पुटअप करूया. सो आवर नेक्स्ट स्टेप विल बी या 6 इज इक्वल टू इन द न्युमरेटर 2 तर एज इट इज येणार, इन ब्रॅकेट 1 - ही जी व्हॅल्यू आली आपली, तर ही आली 64/729, ब्रॅकेट कम्प्लीट. आणि या ब्रॅकेटमध्ये काय मिळणार तर 1 - आता हा जो मायनस आहे त्यामुळे हा झाला प्लस, कारण 2 साईन आहेत मायनसच्या, 2/3. व्हॉट विल बी आवर नेक्स्ट स्टेप, आपली नेक्स्ट स्टेप काय होणार बघा मित्रांनो, आता आपण हे सबट्रॅक्शन करूया. आता सबट्रॅक्शन करण्यासाठी हे रब करतोय मी. तर मित्रांनो मी तर घेतोय नेक्स्ट स्टेप, बट तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत येतील. सोबत बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रांशी शेअर करा. 2 आहे तर हा 2 तर एज इट इज येणार, इन द ब्रॅकेट. आता हे सबट्रॅक्शन कसं करायचं, 729 न 1 ला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे आपल्याला मिळणार फक्त 729 मायनस हे समोरचे जे 64 आहेत तर ते सुद्धा मांडून घ्यायचे. आणि याच्या डिवायडेड बाय मध्ये परत मांडायचं आहे 729, की जो आपला डिवायडेड बाय मधला अगोदरचा होता. आता हे सुद्धा तेच करायचं मित्रांनो, जशी आपण सबट्रॅक्शन केली तशी ऍडिशन करायची. 3 न 1 ला मल्टिप्लाय केलं, हे मिळाले 3 1 3, प्लस आहे 2 सोबत, नंतर डिवायडेड बाय आले 3. आता ही सबट्रॅक्शन करूया, 729 मधून 64 जर आपण सबट्रॅक्ट करून बघितले तर हे येणार 5, नंतर हा कॅरी या ठिकाणी 12 होणार, हे 6 येणार आणि हे 6 येणार, आपली सबट्रॅक्शन आली 665. सो आवर नेक्स्ट स्टेप विल बी या 6 इज इक्वल टू, हे जे 2 आहे ते ब्रॅकेटच्या बाहेर आहेत,
नंतर इनटू दिवया मल्टीप्लिकेशन साइन दिवया ब्रैकेट काढून टाकूया नंतर आहे 665 ही सबसेक्शन आलेली डिवाइडेड बाय 729 डिवाइडेड बाय 5 बाय 3 कसा तर 3 प्लस 2 इज इक्वल टू 5 आता ही जी डिवाइडेशन जी साइन आहे याला कन्वर्ट करूया मल्टीप्लिकेशन मध्ये तर आपण याला मल्टीप्लिकेशन मध्ये कन्वर्ट करत असताना हा जो नंबर असतो तर हा चेंज होत असतो हा उलट मांडायचा 3 जातील न्यूमरेटर मध्ये 5 राहतील डिनोमिनेटर मध्ये आता यामध्ये काय बदल होणार तर हे एज इट इज मांडायचे यामध्ये कोणताही बदल करायचा नाही आता मित्रांनो जर आपण बघितलं या ठिकाणी 9 आहे युनिट प्लेसला 3 ने इजीली भाग देऊ शकतो आपण या ठिकाणी 5 आहे युनिट प्लेसला 5 ने इजीली भाग देऊ शकतो सुरुवातीला भाग देऊया 665 ला सो फ्रेंड्स आवर आंसर विल बी 133 सो वी राइट हियर 2 into 133 आपण 5 ने डिवाइड केलं या नंबरला आता हा जो 3 आहे या 3 ने या 729 ला डिवाइड करूया सो आवर आंसर विल बी 243 तर मित्रांनो जर आता यांचं मल्टिप्लिकेशन आपण करून बघितलं 133 ची डबल करायची ती मिळणार 266 डिवाइडेड बाय 243 सो दिस इज द आंसर ऑफ दिस इम्पॉर्टंट क्वेश्चन क्लास 11 मॅथमॅटिक्स सिक्वेन्स अँड सिरीज एक्सरसाइज 2.2